पुणे आणि पिंपरी चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन योजना अर्थात एसआरएचा अतिरिक्त पदभार महेश झगडे यांच्याकडे. झगडे यांनी पदभार घेताच एसआरए योजना राबवण्यासाठी झोपडपट्ट्या हटवण्याची धडक मोहीम हाती घेतली, त्यामुळे गरिबांना हक्काची घरं मिळणार आहेत, पण त्याचबरोबर धडक कारवाईला विरोधही होतोय. मोठा पोलीस बंदोबस्त, वाद घालणारे रहिवासी आणि त्यांना न जुमानता कारवाई. एरंडवाणा परिसरातल्या संत ज्ञानेश्वर नगरमध्ये असं तणावाचं वातावरण होतं. संत ज्ञानेश्वर नगरमध्ये एसआरए योजना मंजूर झाली आहे, त्यासाठी इथल्या 70% जास्त रहिवाशांनी संमतीही दिली आहे. कोर्टानंही झोपडपट्ट्या रिकाम्या करण्याचे आदेश दिलेत. स्थानिक लोकांचा विरोध आणि प्रशासनाचा वेळकाढूपणा यामुळे ही योजना पुढे सरकत नव्हती, पण महेश झगडे यांनी एसआरएचा पदभार घेतला आणि एसआरए योजनांनी गती घेतली. सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आम्ही आता योजना पुढे नेण्याचं हे करतो ते निश्चितच म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाचाच एक भाग असं मी म्हणते. त्यामुळे झगडे साहेब आल्यानंतर जे काही त्यांनी आता तो पुणे शहर आराखडा झोपडपट्टी मुक्त करण्याचा जो केलेला आहे त्याच्या करण्यासाठी आम्ही निश्चितच सरांना सहकार्य करू. स्थानिक रहिवाशांचा मात्र कारवाईला विरोध होता. या नागरिकांचा विरोध एवढाच होता की आम्हाला एसआरएला विरोध नाही आहे, फक्त कार्यवाही जी आहे आम्हाला स्थलांतरीची ही मुलांची परीक्षा झाल्यानंतर 14 एप्रिल 15 एप्रिल नंतर करावी ही विनंती होती. एसआरए योजनेअंतर्गत वर्षभरात एकही कारवाई होत नव्हती, पण आता महिन्यात 2 कारवाया झाल्यात आणि पुढेही कारवाईचा हा धडाका कायम राहणार असल्याचं अधिकारी सांगतात. त्यामुळे पुणे झोपडपट्टी मुक्त व्हायला मदत होणार आहे, पण धडक कारवाई करताना सामान्य लोक भरडले जाणार नाहीत याचीही काळजी घ्या अशी अपेक्षा व्यक्त होती आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.